या काही तालुक्यांची जीवनवाहिनी किंवा इथल्या मतदारसंघातील अनेक वेळा राजकारणात जे प्रचाराचे मुद्दे असतात त्यात क्रमांक एकचा देखील तो मुद्दा असतो. तर टेम्बोबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? नाही, टेम्बोबद्दल जर सांगायचं झालं तर दुष्काळी भागाला पाणी देणं ह्याच्यासाठी मला चांगलं आठवतं की 1968 किंवा 1969 साली भाई ताराचंद शाह नावाचे नेते होते आणि त्यांनी नागदला एक पाणी परिषद घेतलेली होती. संपतराव नानांनी 1972 सालाच्या दरम्यान इथं मार्केट कमिटीमध्ये एक मोठी पाणी परिषद घेऊन त्याची मागणी केलेली होती. भगवानराव मोरे बाप्पा हे मागणी करत होते, गणपतराव देशमुख मागणी करत होते आणि सगळ्यात लोकांची मागणी कृष्णेतनं पाणी उचलून हे दुष्काळी भाग म्हणजे हा खानापूर आटपाडी आणि ह्या भागाला दिलं जावं अशा पद्धतीची मागणी लोकांची होती. आपल्याकडं जिल्ह्यामध्ये असं होतं की चांदोलीला एक कुजगावला एक धरण होणार होतं, ते धरण 76 TMCचं होणार होतं आणि ते 76 TMCचं धरण कोकरूडजवळ कुजगाव गाव आहे ते जर झालं असतं तर जत कवठे मंकाळापर्यंत आरव्या पाटान पाणी झालं होतं. परंतु त्याच्यामुळं पुनर्वसन होणारे गावं जास्त होती त्यामुळं ते धरण वर चांदोली या ठिकाणी गेलं आणि ते साधारण 28.7-34 TMCचं धरण झालं. त्यामुळे पाणी अडवलं कमी आणि मग पाणी उचलून देण्याची संकल्पना त्यावेळी वसंतराव दादांनी मांडली आणि मग वसंतराव दादा त्यावेळी 83 साली ताकारी योजनेला मान्यता दिली. आता ताकारीच्या अगोदर ज्यावेळी मागणी खानापूर तालुक्यातल्या संपतराव नाना वगैरे करत होते त्यावेळी ते शामगावच्या खिंडीतनं पाणी उचलून द्या अशा पद्धतीची मागणी होती. परंतु शामगावच्या खिंडीतनं पाणी उचलून द्यायचं झालं तर फक्त कृष्णेतलं पाणी उचलता येत होतं आणि पाणी शिल्लक होतं कोयनेत, त्यामुळे ते कोयनेत पाणी कुठं शिल्लक होतं तर ताकारीपर्यंत खाली आल्यानंतर एक योजना झाली आणि मग दुसरी योजनाची ज्यावेळी मागणी सुरू झाली की तो जो भाग उर्वरित राहिला त्याच्यासाठी पण योजना झाली पाहिजे, त्याच्यासाठी मग ही टेम्बो योजना झाली आणि त्या टेम्बो योजनेच्या ह्याला युती सरकारच्या काळामध्ये मान्यता झाली. त्याच्या अगोदर अनेक बैठका होऊन त्याचा सगळा आराखडा वगैरे तयार होण्याचं काम झालेलं होतं. त्यामुळं हा पाण्याचा जर इतिहास असा जर बघायचा झाला तर तिथंपासूनच्या मागणीपासूनचा हा इतिहास सगळा आहे पाण्याचा आणि पाण्याच्या मागणीचा आहे. आणि मग तिथनं पुढं मग 83 ताकारी झाली, अजून ताकारी योजना पूर्ण झाली नाही. 97 टेम्बोला मान्यता मिळाली, अजूनही टेम्बो योजनेचं सगळ्या लोकांना पाणी मिळालेलं नाही. मग आता त्या त्या लोकांच्या भावना राहतात की पाणी आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्या भावना लोक त्या त्या पद्धतीने व्यक्त करत असतात. मधल्या काळात काय अनुशासनाच्या प्रश्नामुळे निधी कमी मिळण्याचा प्रश्न होता, आता थोडा निधी येतोय असं धरून चाला किंवा राहिलेली कामच कमी येते, त्यामुळं टेम्बो एक वैयक्तिक कोणाचा श्रेयवाद त्यामध्ये असायची काही गरज नाही. त्या ह्या सगळ्या इतिहासातनं दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या संकल्पनेचं नाव आणि त्या योजनेला नाव मग टेम्बो ताकारी आरफळ अशा पद्धतीची ही त्या त्या योजनाची नावं दिली गेलेली आहेत. वैयक्तिक एका कोणाचं श्रेय असण्याचा हा विषय नाही. म्हणजे आता जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आता ते प्रत्येकाची मान्य असते, म्हणजे प्रत्येकजण राजकारणामध्ये काय त्यांनी इश्यू करावा हा त्याच त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोण म्हणते की मी टेम्बो योजनेचं सगळं काम करणार आहे किंवा आणि काय कोण काय भाष्य केलं, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की टेम्बोला हा इतका इतिहास आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचा इतिहास आहे आणि हे पाणी अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोचायचं आहे त्याच्या बरोबरीनं. मग आम्ही पहिल्यांदा मी म्हटलं की ते सोलर आणि पवन ऊर्जेवर ह्या योजना सुरू झाल्या पाहिजेत, मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी नागरिकला ते स्वीकारलं म्हणून धोरणात मग 2-3 बातम्या आल्या की बाबा आम्ही स्वीकारलं, अजून त्याच्यातला विजेचा प्रश्न संपवायचा आहे, पाणीपट्टीचा प्रश्न संपवायचा आहे, आता मोहम पाणीपट्टी घेऊन तुम्ही कुणीतरी फोन करून योजना चालवू नये ह्या अर्थाला योजना म्हणत नाही. नियोजनबद्दल अजून त्याचं काही काम कार्यवाही सुरू नाही ना. मला वाटलं की मी फोन केला की पाणी चालू करायचं, मी म्हणलं की ह्या वड्यातनं पाणी सोडून द्यायचं, हे पाण्याचं नियोजनबद्ध नाही. आम्ही मागणी केलेली होती किंवा हे नियोजनबद्ध करायचं झालं, विजेच बिल कमी करायचं झालं तर मग त्याला सौर ऊर्जा पवन ऊर्जा निगडीत करा, अजून त्या गोष्टी काढायच्या त्या आणि शेवटच्या अजूनही 15-20 गावं अजूनही बाजूला राहिलेली आहेत ती, त्या गावांना अजून पाणी देणं अजून अनेक भरपूर काम आहे. त्यामुळं अजून 1-2 निवडणुका टेम्बोवर
किंवा पाण्याच्या प्रश्नावर जायला काय अडचण येत नाही. अजून दोन निवडणुका निघतील.